त्यानंतर बघूयात महत्वाच्या बातम्या. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर वांद्र्यातील संविधान निर्धार सभेला एकत्र येण्याची चर्चा, पण पवार 26 तारखेपर्यंत पुण्यातच. आजच्या कार्यक्रमात पवार अनुपस्थित. कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, धनंजय मुंडे सध्या पुण्यातल्या घरी क्वारंटाईन. काँग्रेसची स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबरला नागपुरात भव्य रॅली. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित राहणार. नाना पटोलेंकडून रॅलीच्या तयारीचा आढावा. 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन. अधिवेशनाच्या पूर्वतयारी आधी संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, विनायक राऊतांकडून पाहणी. सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रेसीमध्ये पार पडणार अधिवेशन. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात. ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असताना कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील राजपूतवाडी या परिसरात अपघात. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 315 दागिन्यांची नोंद नाही. लेखापरीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर. चौथी बैठकही निष्फळ. शनिशिंगणापूरमधील शनी देवस्थानचे 400 कर्मचारी संपावर ठाम. उद्यापासून संप, मंदिराचं व्यवस्थापन कोलमडण्याची शक्यता. भगवान रामाचं मोफत दर्शन घडवून आणायला रामलल्ला तुमची मालकी आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. तर हृदयात राम आणि हातामध्ये काम हे आमचं हिंदुत्व. यादव समाज सेवा संस्थेच्या गोवर्धन पूजेच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है, हृदय में राम और हाथ को काम देने वाला हमारा हिंदुत्व है. मोफत रामलल्ला का दर्शन करो. अगर मध्य प्रदेश में करना चाहते हो, अगर कर रहे हो, तो मेरे मराठी महाराष्ट्र में रहने वाले हिंदुओं का क्या? उन्होंने क्या कौन सा गुनाह किया है, कौन सा अपराध किया है? उनको फ्री में रामलल्ला का दर्शन आप क्यों नहीं करते? देशात गेल्या 24 तासांमध्ये 752 कोरोना रुग्णांची भर. 325 रुग्ण कोरोनामुक्त, तर 3420 रुग्णांवर उपचार सुरू. 4 रुग्णांचा मृत्यू. आरोग्य विभागाची माहिती.